आजरा नगर पंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेले अनेक वर्ष बंद आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत यामुळे चोरीचं प्रमाण वाढत असल्याचं शिवसैनिक सांगत आहेत. नगरपंचायतीनं तातडीनं शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अन्यथा आजरा नगरपंचायतीला टाळं ठोकण्यात येईल, असा इशारा आजरा शिवसेनेच्या वतीनं नगरपंचायत प्रशासनाला मोर्चाद्वारे देण्यात आलाय. या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नगरपंचायतीवर शिवसैनिकांनी काढण्यात आला होता. यावेळी नगरपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, आजरा प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. सीसीटीव्हीसह शहरातील आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. पाणी पुरवठा योजनेचे 3:13 वाजलेत, अशावेळी सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय नगरपंचायत प्रशासनाला जाग येणार नाही का, असा प्रश्नही पदाधिकारी उपस्थित करतायत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दल निवेदन 13 दिवस झाले साहेब, तरी अजून तुम्ही सीसीटीव्हीचं काम अजूनपर्यंत काही काही केलं नाही. त्यानंतर पेटिशनचं काय घेऊन दिलं नाही, काही खर्च दिला, ते आमच्याला काय भेटलं नाही. जर आम्ही सांगतोय त्या मेंबरला भेटून घेतलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा माणूस शहरात नाही, आधी जर पासवर्ड आहे त्या मेंबरला भेटून घेतलं, हे बदल मी आम्हाला कारण सांगता. आज कोरोनाच्या काळात व्यापारी आधीच मेटाकुटी झालेला आहे, त्या दरम्यान अशी व्यापार जी दुकानं पुढे लागली, जर काही व्यवहार लागले तर व्यापारने काय आठवते करायची शिवाय. दुसरी गोष्ट म्हणजे साहेब, आजरा शहरातील आरोग्याचा जो प्रश्न आहे, कुमार गौन मध्ये साहेब परवाशी लहान बाळांचं लसीकरण चालू होत, त्या लसीकरणाने साहेब जिल्हा लसीकरणा जिंकली, तिथली साहेब पूर्ण ते साईडला सगळं आलेले होते, पाण्याची डबके साठलेले होते, तिथं आळ्या लागलेल्या आहेत, पाठीवर झुडप वाढलेले आहेत. आजरा नगरपंचायत नेते म्हणजे काय करायला काय आम्हाला काय समजून झालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.